الدل. जम्पी, तुझ्यामुळे आपल्याला नेहमी उशीर होतो आणि मिकी मलाच ओरडते. अरे ठीक आहे रे, मित्र आहेस ना, सहन कर ना थोडं. तू नाही सुधारणार कधी. थांब जरा, तुला कोणाच्या रडण्याचा आवाज येतोय? आता हे काय नवीन नाटक? नाटक नाही रे, ऐक. अरे हो, कोणीतरी रडतंय त्या झाडाच्या मागे. चला जाऊन बघूया. आपल्या जंगलातला वाटत नाहीये. चल विचारू त्याला. अरे बाप रे अस्वल, प्लीज मला मारू नका. अरे अरे पळू नको, आम्ही तुझे मित्र आहोत. पण तू रडत का होतास? तुम्ही मला मारणार तर नाही ना? सांगितलं ना, आम्ही तुझे मित्र आहोत. तू सुंदर बनतला वाटत नाहीस, कुठून आलास तू? माझे नाव टिपू, मी इथे जवळच्या शहरातून आलोय. शहरातून जंगलात का आलायस? घाबरू नको रे, आम्ही इथले जेम्स बॉन्ड आहोत, आम्ही तुला मदत करू. बबलू, ही काय वेळ आहे यायची, कधी सुधारणार तू? अरे हा कोण आहे? आपला नवीन मित्र टिपू. हा शहरातून आलाय. वाट चुकली की काय? चला याला जंगलाच्या बाहेर सोडून येऊ. तर जुलूम झाला, तू हे सहन कसं करतोस? या माणसांपेक्षा तर जंगलातले प्राणी बरे, कारणाशिवाय कोणाला मारतही नाहीत. हो पण हा शहरातला आहे, जंगलात राहू शकेल का? का नाही, मी नक्की राहीन. ठीक आहे, पण मला वाटतं की त्या मुलालाही धडा शिकवायलाच हवा. हा टिपू तर पळून आला, पण असे अजून अनेक जण संकटात असतील. हो बरोबर, आपल्याला एक नवीन केस मिळाली बहुतेक. हो पण यावेळी आपल्याला खूप सावध राहायला हवं, माणसं एकदम खतरनाक असतात. आपण त्याला असा धडा शिकवू ना की तोच काय, परत कोणताही माणूस कधीही प्राण्यांवर अत्याचार करणार नाही. पण यावेळी आपण महाराज किंवा चित्ता काकांना सांगू शकत नाही, ते आपल्याला माणसांबरोबर पंगा घ्यायची परवानगी कधीच देणार नाही. बबलू, तुझं तोंड बंद राहील ना? नेहमी मलाच काय बोलतेस ग, हा जंपी सगळं करतो आणि टोमणे मात्र मला ऐकावे लागतात. ते सोड रे, प्लॅन काय ते सांग. टिपू आता नीट ऐक, तुला काय करायचंय ते? कुठे गेला होतास रे मरायला? तुझी आता अशी धुलाई करतो ना मी, परत कधी पळायचा विचार पण नाही करणार तू. हे तुझ्या तोंडात काय? हा सोन्याची मोहर, ही तुला कुठे मिळाली? अरे कुठे घेऊन चाललायस मला? एक ना एक दिवस तुम्ही माझं राम नाम सत्य करणार बहुतेक. घाबरतोस काय जग्गू? अबे जा, घाबरताय कोण? बस
थोडीशी भीती वाटते. माणसांबरोबर पंगा तर माझ्या बापजाद्याने पण कधी घेतला नव्हता. अरे एक छोटासा मुलगा तर आहे तो. मग तू जाणार त्याला मारायला? ते आम्ही करू शकतो रे. त्याला मारायचं नाहीये, फक्त घाबरवायचं. पण त्यासाठी आम्ही खूप छोटे दिसतो ना. तू कसा एकदम भयंकर कपटी आणि क्रूर दिसतोस. अरे ही माझी स्तुती आहे का अपमान? आधी माझी सोन्याची मोहर घेतली, गब्बरची आखरी निशाणी होती ती. जग्गू, तुला आमच्या बरोबर खजिना शोधायचा आहे की नाही बघ बाबा. ठीक आहे, पण तुम्ही इथेच थांबा, पळून जाऊ नका. तो बघ टिपू येतोय, बरोबर तो मुलगा पण आहे. राम 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 राम, ही माणसं फार भयंकर असतात रे बाबा. जंगलाचा शूर वीर एका छोट्या मुलाला घाबरतोय. घाबरताय कोण? येऊ दे त्याला. हे कुठे आणलंस मला? ते सोनं कुठे मिळालं तुला? बोल सोनं कुठे आहे? असं ऐकणार नाहीस तू, बघतोस तुला. ए सोड त्याला, माझ्याशी बोल. बाप रे लांडगा. काय रे चिल्लर, या गरीब पिल्लाला मारतोस? हा मित्र आहे माझा. मला माहित नव्हतं, सोड मला, जाऊ दे मला. कस जाऊ देऊ, मला आज मस्त मेजवानी मिळाली आहे, आज सोडणार नाही तुला. चल तयार हो मारायला. अरे हा जग्गू तर ओव्हर ऍक्टिंग करतोय. अरे हा याला मारतो बिरतो की काय? मग तर मेलो आपण. महाराज सोडणार नाहीत आपल्याला. आई शपथ प्राण्याला मारतोस? आज मी तुला मारणार. नको प्लीज सोड मला, मी आता स्वप्नात पण कोणाला मारणार नाही. तुम्ही प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवता, त्यांच्यावर जुलूम करता, नीट जेवायला पण देत नाही. आता मी असं कधीच करणार नाही, सोडून द्या ना मला. काय रे सोडायचं काय आला? जाऊ द्या दादा, दुसऱ्यांवर अन्याय करायला आपण माणसं थोडीच आहोत, जाऊ द्या त्याला. खर तर आज तुझी हाडच खाणार होतो कडाम कुडूम. नीट ऐक, शहरात जाऊन सगळ्यांना समजाव की प्राण्यांवर अत्याचार नाही करायचे, नाहीतर मी जंगलातला सगळ्यात भयंकर लांडगा तिथे येऊन सगळ्यांना मारून टाकीन. समजलास काय मला? गब्बर पण घाबरतो मला. हा जग्गू तर ऍक्टिंग एकदम सिरियसली करतोय. अरे बस झालं, आता फुटव त्याला. हो मी सांगीन सगळ्यांना, आता मी जाऊ. चाललास कुठे? खंडणी दिल्याशिवाय पळतोस काय? पण माझ्याकडे तर काहीच नाहीये. 10 दिवस रोज संध्याकाळी माझ्यासाठी एक फुल तंदुरी चिकन तिथे जंगलाच्या नाक्यावर आणून ठेवायचं काय? हो नक्की ठेवीन. अजून काही? तुझं काय हॉटेल आहे की काय? ठीक आहे, मटन बिर्याणी पण आण आणि स्वीट डिश पण, नाहीतर तुझ्या घरी येऊन तुला कच्चा खाईन मी, कळलं का? कळलं भाऊ कळलं. चल फोट येतून. जग्गू भैया. कोण आहे रे? अरे ओव्हर ऍक्टिंगच्या, मला तर वाटत होत कि तू त्याला ठार मारणारच. थोडी तंदुरी मला पण दे हा. अरे हे तर एकदम सोप्पा होत, हे माणसं तर एकदम डरपोक दिसतात, घुसू काय यांच्या शहरात? ओ जग्गू भैया जमिनीवर या हा. ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून सोडतो, आता या पिल्लाचं काय करणार? आमच्या बरोबर राहणार आहे.
म्हणजे मला सत्वायला तुमच्यात अजून एक मेंबर मीच भरती केला।